एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याने न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. लेखक म्हणतोय की उत्तम साहित्यकृती, चांगली पुस्तकं आपल्याला जन्मभर साथ देतात. अगदी आपण म्हातारपणाकडे वळलो तरी एक आपल्या जीवनशक्तीला, जीवनाला चैतन्याने न्हाऊ घालतात, एक उमेद, एक ऊर्जा जागृत करतात आणि मनातल्या भावभावनांना, अंधाराला उजेडाची ते स्वप्न दाखवतात. काही दिवसापूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतलेली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? म्हणजे हे मेघदूत हे टॉलस्टॉय, म्हणजे लिओ टॉलस्टॉय, म्हणजे हे रशियन लेखक आहेत आणि मेघदूत म्हणजे कालिदास, म्हणजे संस्कृतमधील एक महान कवी नाटककार आहेत ते. म्हणजे आणि हे लिओ टॉलस्टॉय हे रशियन लेखक आहेत. ही पुस्तकं मी वाचतोय असं ते गृहस्थ म्हणतात. मी त्यांना म्हटलं, या वयात ही पुस्तकं वाचता? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवर नुसतं हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे, असं ते म्हणतात. संत व्हिक्टर ह्युगो म्हणजे फ्रेंच कवी आहेत, लेखक व नाटककार आहेत. मुन्शी प्रेमचंद म्हणजे थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार आहेत. संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्रातील महान संत कवी व अभंगाचे उद्गाते. संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील महान संत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी इत्यादी महान कलाकृती त्यांनी निर्माण केलेले आहेत. ही पुस्तकं मी आयुष्यभर वाचत आलेलो आहे आणि ही पुस्तकं माणसाला शेवटपर्यंत जिवंत ठेवतात. आणि सुंदर पुस्तकावर नुसतं हात फिरवलं ना, नुसती नजर टाकली, एक ओळ वाचली तरी सुख वाटतं. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, अशावेळी मीसुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. साहित्य हे नेहमी नवीनच असतं. कथा, कादंबरी, कविता हे नवीनच असतात. ते नेहमी आपल्याला अर्थ सांगत असतात. मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. म्हणजे एक मित्राची बातमी आली की जगण्यासाठी त्याच्याजवळ सगळी कितीतरी सुंदर सामग्री होती आणि कलावंतांचं मन भाबडा असणारा माणूस हा अचानक मोटार अपघातात गेला. संबंध दिवसभर मी त्या दुःखामध्ये अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटे काणी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. म्हणजे हे कोण आहेत? अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणजे अमेरिकन साहित्यकार आहेत आणि त्यांची ही कथा आहे, कादंबरी आहे. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी
याच बळदंड वृत्तीनं भारलेली आहे. म्हणजे लेखक त्याच्या मित्राचं अपघात झाल्यानंतर अतिशय दुःख होतं आणि सहज लेखकाने एक पुस्तक काढलं, अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं, कादंबरी द ओल्ड मॅन अँड द सी. आणि प्रचंड इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती, दुःखावर मात करणारे असं या कादंबरीचं कादंबरीमध्ये त्या अर्थ आहेत. आणि त्यामध्ये एक म्हातारा कोळी देव माशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देव माशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वळवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, तहानेनं त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं रोमारोमांतून पेटून निघालेला कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढे चालला होता. या कादंबरीमध्ये एक म्हातारा माणूस देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात गेलेला आहे. पोटात अन्न नव्हतं, तहानलेला आहे. तशा अवस्थेमध्ये मागे फिरायचं नाही, तशाच अवस्थेमध्ये तो पुढे निघालेले. प्रचंड जिद्द आणि खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची, सागरावर मात करण्याची एक वृत्ती त्याची जिद्द. कधी न सापडलेला महाप्रचंड देव मासा आज मिळवायचा या आकांक्षाने कणखर आशावादी माणूस ते म्हातारा तो पुढे पुढे चालला होता. देव मासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटुवादी मन परतायला तयार नव्हतं. की पोटात भुकेचे कावळे ओरडत होते, पाय थकलेले होते, पण मन काही मागे फिरव मागत नव्हतं. देव माशाची शिकार करायचीच. तो तसाच होडी वळवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीने जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास दोन तास तो झुंजून ठार केलं. तो धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलटून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. की मोठमोठ्या कोळ्यांना तो देवमासा सापडत नाही. तो देवमासा त्याच्या शेपटीने ती होडी पाडतो, पण आज या म्हाताऱ्या आजोबांना तो देवमासा सापडला. प्रचंड आनंद त्याला झाला, प्रचंड खुश झाले. तो देवमासा सापडला. किनाऱ्याकडं परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले, त्यांच्याशी म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे मी देवमाशाची शिकार केली, अरे मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला आहे. मी देवमासा पकडला. लोकांना, सगळ्यांना सांगतो आहे, आपल्या कोळी बांधवांना, त्या मासेमारी करणाऱ्या लोकांना, की तुम्हाला जे जमलं नाही ते मी केलं. अथांग महासागराशी झुंज देऊन, लाटांशी झुंज देऊन मी तर देवमाशाची शिकार केली, जे तुम्हाला जमलं नाही. पण मध्ये येताना काही शार्क माशांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे, आणि तो हल्ल्याला परतोत परतोत ते आजोबा इकडे येत आहेत. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मास शार्क माशांनी मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. किनाऱ्यावर आल्यावर म्हाताऱ्याला कळलं की देवमास्या संपूर्ण खाऊन टाकलेल्या शार्क माशांनी, आणि फक्त आता सांगाडा राहिलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा म्हातारा हसलेला आहे की चालेल, आयुष्यात एकदाच जे कोणाला जमलं नाही तो देवमासा मला भेटलेला आहे, पण जरी त्याचा सांगाडा तरी पुन्हा एकदा मी प्रचंड महासागराशी झुंज देईन आणि त्या देवमाशाची शिकार करेन. अशी जिद्द तो मनाशी बाळगून निघून जातो. बस इथं कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अतिबलाढ्य क्रूर नीती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारे एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे.
नीती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जयिष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नीती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बळ वाटणारा माणूस नीतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना, असं ते लेखक म्हणत आहे. इथे कादंबरी संपत आहे. पण यातून हेमिंग्वेला सांगायचं आहे की अतिबलाढ्य क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून न संपणारं सनातन चिरंतन असं द्वंद्वयुद्ध आहे. पण माणूस खूप प्रयत्न करतो पण वेगळंच काहीतरी घडतं, मग माणूस नशिबाला दोष देतो, नीती पुढे हात टेकतो. पण नीती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य इच्छाशक्ती आहे. संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली ठेवून जयिष्णू वृत्तीनं विजयाच्या वृत्तीनं माणूस आपल्या प्रारब्धाशी नशिबाशी नेहमी झगडत असतो. निष्ठुर नीती त्याला हुलकावण्या देते, नशीब त्याला माणसाला हुलकावण्या देत असतं. आपल्याला जे पाहिजे ते प्रयत्न करूनही मिळत नाही पण माणूस नशिबाला दोष न देता पुन्हा एकदा मी प्रयत्न करेन असं करेन आणि ते मिळवेन असं म्हणून माणूस त्याचा तेजोभंग होऊन देत नाही. तो पुन्हा त्या इच्छाशक्ती प्रबळ करून ते मिळवायला तयार होतं. आणि म्हणून की दुर्बळ वाटणारा माणूस नीतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं हेमिंग्वेला म्हणायचं नाही ना, असं लेखक इथे सांगतो.